भारतीय राज्यघटनेतील शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक सभा कसारा येथे दिनांक 18 फेब्रुवारी 1933 रोजी संपन्न झाली होती. या ऐतिहासिक सभेच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभेचे आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐतिहासिक सभा आयोजन समिती कसारा यांच्या वतीने करण्यात आले होते. या सभेसाठी शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोळ साहेब यांनी उपस्थिती दर्शवली व उपस्थिती त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आयोजकांच्या वतीने माजी आमदार यांचे यशोचित स्वागत करण्यात आले. यावेळी सभेसाठी अविनाश थोरात, शिवसेना तालुका प्रमुख मारुती धिरडे, रघुनाथ अण्णा कदम, भरत गणगाव, गणेश राऊत, प्रशांत खर्डीकर, पंचायत समिती सदस्य एकनाथ भला, देवीदास भोईर, आप्पा बोनकुळे, शंकर भगत, सचिन निश्चिते आदी मान्यवर उपस्थित होते.